नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडी बीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमधून तुमच्याकरता एक नवीन स्कॉलरशिप घेऊन आलेलो आहे त्या स्कॉलरशिपचं नाव आहे एकलव्य स्कॉलरशिप तर एकलव्य स्कॉलरशिपला कोण कोण अप्लाय करू शकतं त्याचे नियम काय आहेत तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतील किती बेनिफिट्स मिळेल तर अशी सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यामुळेच व्हिडिओ एक शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा महाराष्ट्रामध्ये महाडीबीटी स्कॉलरशिप असेल किंवा अन्य प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत मिळत असते जर तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप जर जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल नक्कीच तो टेलिग्रामचा ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर चला आपण आजच्या व्हिडिओला चालू करूयात तर मी आलेलो आहे आत्ता महाडी बी टीच्याच वेबसाईटवरती तर महाडी बी टीच्याच वेबसाईटवरती एकलव्य आर्थिक सहाय्य किंवा एकलव्य स्कॉलरशिप अशी तुम्हाला पाहायला मिळेल तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप माहिती नाही तर सुरुवातीला सांगतो की एकलव्य स्कॉलरशिपला कोण कोण ॲप्लाय करू शकतं तर जे विद्यार्थी आर्ट कॉमर्स सायन्स या याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत तर असे विद्यार्थी स सर्व या स्कॉलरशिपला ॲप्लाय करू शकतात तर स्कॉलरशिपला ॲप्लाय करण्यापूर्वी तुम्ही एक एक पाहायचं आहे जे सुद्धा विद्यार्थी कॅटेगरीचे असतील एस सी एस टी एन टी कॅटेगरीचे तर तुम्ही या स्कॉलरशिपला अप्लाय करू नका कारण का या एकलव्य आर्थिक सहाय्य या स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला तुमचा प्रतिवर्ष पाच हजार रुपये इतकं बेनिफिट असणार आहे आणि जे सुद्धा कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर एस सी एन टी कॅटेगरीला त्यांना संपूर्ण फी तुमच्या ज कॅटेगरीच्या स्कॉलरशिपमधून मिळते तर तुम्ही या स्कॉलरशिपला अप्लाय नका करू तर आता प्रश्न राहिला ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील किंवा ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यानंतर त्यांना त्यांच्या जे त्यांचं फी स्ट्रक्चर असेल त्यामध्ये जर ट्युशन फी आहे त्याची हाफ पर्सेंट स्कॉलरशिप मिळत असते तर तुम्ही आता एक लक्ष घ्यायचं आहे की तुम्ही पाहिजे की तुम्हाला ईबीसी जर ई बी सी स्कॉलरशिपला जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला जर पाच हजार रुपयापेक्षा कमी स्कॉलरशिप तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही या स्कॉलरशिपला अप्लाय करा म्हणजे इथे कायचं इथं तुम्हाला जास्तीत जास्त पाच हजार रुपये इतकी स्कॉलरशिप मिळणार आहे आणि जर तुम्ही ईबीसीला अप्लाय करत असाल आणि तुमची बी सी जर तुम्हाला एक हजार दोन हजार रुपये येत असेल तर नक्कीच तुम्ही या स्कॉलरशिपला अप्लाय करा आणि जर ईबीसी तुम्हाला पाच हजार रुपयापेक्षा जास्त येत असेल तर तुम्ही या स्कॉलरशिपला अप्लाय करू नका कारण का तुम्हाला महाडीबीटीच्या वेबसाईटवरती कोणत्या सुद्धा एका स्कॉलरशिपला एक म्हणजे एका स्कॉलरशिपला तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्याचे पैसे तुम्हाला येत असतात तर आता हे झालं बेनिफिट्स काय आहेत तर त्या ते, त्याच्यानंतर आहे इलिजिबिलिटी तर ही सर्वात महत्वाची आहे तर कला वाणिज्य आणि विधी या शिक्षणशास्त्र शास्त्र शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान तुम्हाला साठ टक्के आणि विज्ञान शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला सत्तर टक्के गुण असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे पंच्याहत्तर हजार रुपयापेक्षा कमी असलं पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्याचं हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे संबंधित विद्यार्थी कुठेही पूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा शिष्यवृत्ती घेणारा विद्यार्थी शुल्क स माफीच्या सवलतीच पात्र राहणार नाही म्हणजे इतर कोणती स्कॉलरशिपला अप्लाय करू शकत नाही त्यानंतर आहे की बी एड प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच एम फिल पी एच डी असे जर विद्यार्थी असतील तर यांनाही योजना लागू राहणार नाही त्यानंतर आहे की महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शिकत असलेला महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही त्यानंतर आहे तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तर तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट लागेल महाराष्ट्राचा रहिवासी असलेला दाखला लागेल म्हणजे त्यानंतर सर्व मागील वर्षाच्या तुम्हाला गुणपत्रिका लागतील त्याच्यावरती जर तुम्ही सायन्सला असाल तर सत्तर टक्के आणि जर आर्ट कॉमर्सला असाल तर साठ टक्के गुण घेणं आवश्यक आहे तर एवढं तुम्हाला फक्त डॉक्युमेंट लागणार आहेत आणि जर तुम्हाला असेल तर तुम्हाला पाच हजार रुपये स्कॉलरशिपही मिळत असते तर ही एक स्कॉलरशिप अशी होती की त्याला विद्यार्थ्यांचं जास्त लक्ष नसतं आणि जे सुद्धा विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतील आर्ट कॉमर्स सायन्समधून तर यांना नक्कीच याचा फायदा मिळू शकतो तर तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून मिळालेली असेल जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्यांनी अजूनसुद्धा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करून ठेवू शकता तर भेटू दे त्यांना मी व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे स्कॉलरशिप रिलेटेड कंटेंट घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र